देशी जे आहे ना हे निकल पाण्यावर निकल हवेवर सुद्धा येणार. आणि हे हायब्रिड जे आहे याला खत आणि पाणी दिल्याशिवाय हे काहीच येऊ शकत नाही. जे जे आजार गावोगाव वाढत गेले. पूर्वी अहो कुपोषित बाळ कधी आम्हाला माहीतच नव्हते. हे मास लक्षामध्ये आलं का हे हायब्रिड खाण्यामुळं आणि रासायनिक खतांमुळेच आजार वाढू लागले. सुरुवातीला गटातल्या महिला येड्यात काढतात आणि बाहेरचे, पण मग आता नाही बोलते. आता सगळ्यांना समजले. एवढे बोलणे नसते ना सहन केले समजा घरातल्यांचे किंवा बाहेरच्यांचे, तर आज इथे येणं काहीच नसतं राहिले. मी सांगते काहीच नसतं राहिले.